मित्रांनो, काल आपण एखादी सिक्वेन्स हा एचपी कसा असतो ते बघितलं. म्हणजेच दिलेल्या टर्मचा रेसिप्रोकल्स घेतल्यानंतर तो जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये येत असेल तर दिलेला सिक्वेन्स हा एचपी असतो. आता आपण काही एक्झाम्पल काल बघितले होते, तर नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. फाइंड द एन टर्म्स अँड हेन्स एट टर्म्स ऑफ द फॉलोइंग एचपी. एन्थ टर्म फाइंड करायची तुम्हाला, आणि मग एन्थ टर्म मध्ये आले तुम्हाला फाइंड करता आले की एन इज इक्वल टू एट ठेवल्या की मग तुम्हाला काय मिळणार, एट टर्म मिळेल. मग बघा, आता फर्स्ट एक्झाम्पल एचपी दिलाय तुम्हाला 1/2, 1/5, 1/8, 1/11. आता आपला जर टीएन फॉर्म्युला दिला का, मी तुम्हाला नाही दिला, एचपीचा टीएन नाहीये, सम ऑफ एच टर्म नाहीये, बरोबर आहे. पण आपल्याकडे एपी आणि एचपी याचं रिलेशन आहे, रेसिप्रोकल्स हे त्याचे काय असतात, एपी असतात. मग आपण त्याचा वापर करू. बघा, मग आता दिलेला सिक्वेन्स एचपी 1/2, 1/5, 1/8, 1/11. आता याचे रेसिप्रोकल्स म्हणजे काय, रेसिप्रोकल्स 2, 5, 8, 11. डिनॉमिनेटरचं कुठे आणायचं फंक्शन, न्युमरेटरला आणायचं, आर इन एपी बाय डेफिनेशन ऑफ एचपी. आता सबट्यूट करा याच्यामध्ये. आता हा जर एपी आहे तर याच्यामध्ये फर्स्ट टर्म काय आपली ए, इट इज 2, अँड कॉमन डिफरन्स डिफरन्स बिटवीन एनी टू कन्व्हिनियंट टर्म्स इट इज 5 - 2 = 3, 8 - 5 = 3 बिकॉज इट इज एपी. सो ए इज इक्वल टू 2 अँड बी इज इक्वल टू 3. नाव यूज वॉट इज टी एन ऑफ एपी, इट इज ए प्लस एन मायनस 1 इन टू डी. सो टी एन इज इक्वल टू सबट्यूट व्हॅल्यूज, ए इज इक्वल टू 2 प्लस एन मायनस 1 अँड डी इज इक्वल टू 3. सो इट इज 2 प्लस एन मायनस 1 इन टू 3. सो टी एन इज इक्वल टू 2 प्लस मल्टीप्लाय बाय 3, इट इज 3 एन मायनस 3. सो इट इज मायनस 3 प्लस 2 मायनस 1 प्लस 3 एन. सो वॉट इज टी एन, इट इज 3 एन मायनस 1. म्हणजे एन टर्म ऑफ एपी मिळाली आपल्याला 3 एन मायनस 1. मग आपलं एपी आणि एचपी याचं रिलेशन काय असतं, रेसिप्रोकलचं असतं. मग एन टर्म ऑफ एपी जर आपल्याकडे 3 एन मायनस 1 आहे तर व्हॉट इज द एन टर्म ऑफ एचपी, इट इज 1/3 n - 1. रेसिप्रोकल घेतला मग त्याचा आपण. मग आता एन टर्म मिळाली म्हणजे फर्स्ट आन्सर झाला आपला. आता सेकंड आपला एट टर्म विचारली आहे, सो एट टर्म ऑफ एचपी साठी एन व्हॅल्यू इज इक्वल टू 3 ठेवायचं, 8 ठेवायचं. बघा, सो इट इज 1/3 × 8 - 1. सो इट इज 24 - 1, इट इज 1/23. दॅट इज द एट टर्म ऑफ एचपी. यानुसार तुम्हाला कोणत्याही नंबरची टर्म्स फाइंड करता येईल. सपोज वी हॅव टू फाइंड 10th टर्म, सो पुट एन इज इक्वल टू 10. सो 10 × 3 इट इज 30, 30 - 1 इट इज 29. सो इट इज 1/29. सिमिलरली एक्झाम्पल्स 1/4, 1/6, 1/8, 1/10. सो इट इज एचपी, रेसिप्रोकल्स घ्या, 4, 6, 8, 10, दे आर एपी. फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू 6, कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू 6 - 4, दॅट इज 2. वॉट इज टी एन, ए प्लस एन मायनस 1 इन टू डी. सो सबट्यूट व्हॅल्यूज ऑफ ए अँड डी, इट इज 6 + n - 1 इन टू डी. सो इट इज 6 + 2 n - 2. सो वॉट इज टी एन, टी एन इज इक्वल टू 2 n + 4. मग टी एन मिळाला एपीचा. आता एचपी, सो एन टर्म ऑफ एचपी इज 1/2 n + 4. सो वॉट इज एट टर्म ऑफ एचपी, पुट एन इज इक्वल टू 8. सो इट इज 1/2 × 8 + 4. सो 16 + 4, इट इज 1/20. म्हणजे अशा पद्धतीने आपण दिलेल्या एचपीचा एन्थ टर्म किंवा कोणत्याही नंबरची टर्म्स आपण फाइंड करू शकतो. म्हणजे एचपी घ्यायचा, रेसिप्रोकल्स एपी असतो, ए काढायचा, डी काढायचा, एपी चा टीएन माहिती असतो, टीएन ऑफ एपी मिळाला की त्याला रेसिप्रोकल घ्यायचा, दॅट इज द टीएन ऑफ एचपी, अँड सबट्यूट एनी व्हॅल्यू ऑफ एन, वी गेट दॅट रिक्वायर्ड टर्म्स. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड जीएम ऑफ 2 पॉझिटिव्ह नंबर्स हुज एएम अँड एचएम आर 75 and 48 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे जॉमेट्रिक मीन ऑफ 2 पॉझिटिव्ह नंबर्स हुज एएम अँड एचएम आर 75 and 48 रिस्पेक्टिव्हली असं दिलेलं. जीएम फाइंड करायचं आहे, एएम आणि एचएम दिलेला आहे. मग आता रिलेशन्स माहिती असतं आपल्याला, आताच आपण मागे प्रूव्ह केलं बघा काल. व्हॉट इज जी स्क्वेअर, जी स्क्वेअर इज इक्वल टू असतो आपला ए एच, वेर ए इज अरिथमॅटिक मीन अँड एच इज हार्मोनिक मीन. त्या व्हॅल्यू सबट्यूट करायचा, ए इज इक्वल टू 75. बघा, याच्या एक्झाम्पलमध्ये काय आहे रिलेशन, जी स्क्वेअर इज इक्वल टू ए एच.
मग कोणतेही दोन व्हॅल्यू दिले असेल तिसरी व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करता येईल. जी स्क्वेअर मग जी फाइंड करायचा ए आणि एच दिला असेल, काही वेळेस जी दिला असेल ए दिला असेल एच फाइंड करता येईल, काही वेळेस जी दिला असेल एच दिला असेल ए देखील फाइंड करता येईल. त्या टाइपचे एक्झाम्पल, सिम्पल एक्झाम्पल आहे. तीन गोष्टी आहे, तीन पैकी दोन गोष्टी दिल्या असतात, मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशन करायचं, वी गेट दॅट रिक्वायर्ड आन्सर. मग आता ए 75 एच 48 आहे, जी स्क्वेअर इज इक्वल टू ए एच, सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ ए अँड एच, इट इज 75 इंटू 48, सो जी स्क्वेअर इज इक्वल टू, आता याला सिम्प्लिफाईड करायचं, स्क्वेअर आहे त्यामुळे स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे, मग कोणत्या स्क्वेअर मध्ये ऍडजस्ट होतो का ते बघायचं. 25 इंटू 3 अँड 3 इंटू 16, मग बघा 3 स्क्वेअर आहे, 5 स्क्वेअर आहे आणि 4 स्क्वेअर आहे, म्हणजे स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल, 5 इंटू 3 इंटू 4 दॅट इज इक्वल टू 60. नेक्स्ट एक्झाम्पल इज सिमिलरली, सो फाइंड ए एम अप टू पॉझिटिव्ह नंबर्स जी एम अँड एच एम अँड 4 अँड 16 अपॉन 5 रिस्पेक्टिव्हली. ए एम फाइंड करायचं म्हणजे ए फाइंड करायचं आहे, काय दिलंय जी एम आणि एच एम, जी आणि एच दिलंय तेच रिलेशन आहे. वॉट इज गिवन, जी इज इक्वल टू 4 अँड एच इज इक्वल टू 16 बाय 5. वॉट इज जी स्क्वेअर, जी स्क्वेअर इज इक्वल टू ए एच, सबस्टिट्यूट व्हॅल्यूज, जी स्क्वेअर इज 4 स्क्वेअर, ए इंटू एच इज 16 बाय 5, सो 16 हा डिवायडेशनला मल्टिप्लायला जाईल, सो इट इज ए इंटू 16 अपॉन 5, 16 गेट कॅन्सल, ए इज इक्वल टू 5. म्हणजे तीन गोष्टी, दोन गोष्टी दिल्या असतात, तिसरी गोष्ट डायरेक्टली फाइंड करता येईल. थर्ड एक्झाम्पल पण त्याच पद्धतीचं आहे, बघा फाइंड एच एम अप टू पॉझिटिव्ह नंबर्स हुज ए एम अँड जी एम आर 15/2 अँड 6 रिस्पेक्टिव्ह. आता काय फाइंड करायचं आहे तुम्हाला, पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण जी काढला, दुसऱ्यामध्ये ए काढला, आता एच फाइंड करायचं आहे आणि ए आणि जी एम दिलं असेल, मग आता ए इज इक्वल टू 15/2, जी इज इक्वल टू 6, सो जी स्क्वेअर इज इक्वल टू ए एच, सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज, जी स्क्वेअर इट इज इक्वल 15/2 इंटू एच, सो व्हॉट इज जी 6 स्क्वेअर, दॅट इज 636, सो 36 इंटू 2 इज इक्वल टू 15 इंटू एच, सो 36 इंटू 72 अपॉन 15 इज इक्वल टू एच, सो व्हॉट इज 72 अपॉन 15, इट इज 24 अपॉन 5. म्हणजे तीन गोष्टीपैकी दोन गोष्टी दिल्या असतात, तिसरी गोष्ट तुम्हाला सिम्पली मॅथमॅटिकल फॉर्म्युले वापरून सोडवायचे असतात. आता दुसऱ्या वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल बघू आपण. म्हणजे पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण काय बघितलं, एच एमच्या की दिला सिक्वेन्स हा एच एम आहे का नाही ते ठरवलं. बघा सिस्टीम कशी, एच एमची ए एम जी एम आपलं झालंय, आता एच एम आपण नवीन बघतोय, तर याच्यामध्ये अगोदर सिक्वेन्स हार्मोनिक प्रोग्रेशन कसा ठरवतात ते बघितलं आपण, की अरिथमॅटिक प्रोग्रेशन त्याच्या रेसिप्रोकल्स असतात आणि त्यानुसार जर रेसिप्रोकल त्याच्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन आले तर तो एच पी असतो. नंतर आपण एखादी सिक्वेन्स हा एच पी आहे का नाही कसं ठरवलं, तर रेसिप्रोकल घेतो, ए एम असेल रेसिप्रोकल तर तो काय होतो, इट इज एच होतो, हार्मोनिक प्रोग्रेशन. दुसऱ्या टाईपमध्ये काय केलं, की त्याची एन्थ टर्म काढली टी एन, मग टी एन आपला एच पीची माहिती नाहीये परंतु ए एम ची माहिती आहे, म्हणून ए एम ची टी एन काढायची, त्याला रेसिप्रोकल घेतला की टी एन ऑफ एच पी मिळेल. नंतर दुसऱ्या टाईपमध्ये काय बघितलं, की अगोदर ए जी स्क्वेअर इज इक्वल टू ए एच हे रिलेशन आहे अगोदर प्रूव्ह केलंय आपण, आणि मग जी ए आणि एच या तिघांपैकी कोणत्याही दोघांची व्हॅल्यू दिली असेल आणि थर्ड व्हॅल्यू तुम्हाला मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशन करून फाइंड करता येते. आता हे थोडे वेगळ्या पद्धतीचे बघ, इन्सर्ट टू नंबर्स बिटवीन 1/4 अँड 1/3, सो दॅट द रिझल्टिंग सिक्वेन्स इज अ एच पी. म्हणजे तुम्हाला 1/4 आणि 1/3 मध्ये असे दोन नंबर फाइंड करायचे आहे की तो जो रिझल्टन सिक्वेन्स मिळेल तो हा एच पी असेल. दोन टर्म दिलंय तुम्हाला 1/4 आणि 1/3, तुम्हाला मध्ये असे दोन नंबर्स टाकायचे फाइंड करायचे की जे नंबर्स मिळतील ते काय असले पाहिजे, तो सिक्वेन्स असेल तो एच पी असला पाहिजे. मग बघ आपण मानायचं, मग द रिक्वायर्ड नंबर्स आर 1/H2 अँड 1/H3. वाय वी टेक 1/H2 अँड 1/H3, बिकॉज इट इज सेकंड अँड थर्ड नंबर. कारण पहिला दिलेला आहे, दुसरा आणि तिसरा तुम्हाला टाकता येईल आणि हा एक नंबर दिलेला आहे. एच साठी आपण लेटर हार्मोनिक प्रोग्रेशन साठी वापरतो, म्हणून काय घ्यायचं 1/H2 अँड 1/H3. मग आता
1 by 4, 1 upon H2, 1 upon H3, 1 by 3 are in HB. Karena apa nih semalam lihat deh. Apalah dua nomor aja find kerja aja jam madle. I te number tuh mesti te put up ke nanti tuh sequence mana aja. Tuh kayak selapa aja lah. HB selapa aja. Ma apa nih manle? Let the required numbers are 1 upon H2 and 1 upon H3. Mata 1 upon H2, 1 upon H3 number manle nanti. Ma apalah kerja kunci numbers mana le? Kunci number tayar dari HB madle. Maha 1 by 4 is, ya madle apan mandele 1 upon H2, 1 by H3, ani 1 by 3 ha dililai. Ya cha madle number hai. R in HP. Mata baga ya cha madle, ata hazar HP 1 by 4, 1 upon H2, 1 by H3, and 1 by 3. Te yata reciprocals kaya silma, to arithmetic progression asil, because that is the definition of harmonic progression. So 4, H2, H3, and 3 are in HP. Mahazar AP itu menyebutnya first term, apalah kartain, difference kartain, terbawa 4, first term yang T1 adalah 4, second term kaya apalah kata T2, H2 asil, third term T3, H3, and fourth term kaya apalah kata T3. Apun terms kata number dilai dalam, first, second, third, and fourth. Maya terms yang dalam ter, apalah kata Tn, what is Tn of AP, formula, it is A plus N minus 1 into D. Mau ya value substitute kare aja baga. Mata, apalah kade fourth term dilili A, 3, first term dilili A, 4. Matya value jar takle apun tri jom apalah D kaadthail. Kunti ek value takle nantar. Mata pat T, 4, 3 A. Mag T, 4 is equal to kai lago dar T under A plus N minus 1 into D asel. So what is T, 4? It is A into 3 D. A 1 ne kai karto apan minus karto. What is T5? A plus 4D. What is T10? A plus 9D. Ma T4 kai ila apalya kade? It is A plus 3D. Takli value baga T4. It is 3. Value is given. 3 is equal to 4 plus. Multiply karar. 4 minus 1 getla tari chale direct it is 3D midel. 4D minus D manjas kai 3D. Ma ata kai will? 3 is equal to 4 plus 3D. So 3D is equal to 3 minus 4. A 4 minus la zai. So it is minus 1. 3D is equal to minus 1. What is D? It is minus 1 by D. Karan D ka la tumi. Imma aplya kade H2 asel. Ja terms asil. Ja chama ja aplya values ta kun. A ka arta hai. Ani ek dar A ani D mila la. Ki tumala kun thai number si terms ka arta. Ye te. Mata baga D ka la pan minus 1 by 3. आता H2 त्याच पद्धतीने बघा H2 is equal to T2 असतो आपण सेकंड टर्म आणि ती काय असते मग पहिली जर A असेल तर दुसरी काय असते A + D असते कारण आपला H2 आणि H3 काढायचा आहे म्हणजे A + D आणि A + 2D काढायचा आहे सपोज आता आपल्याकडे बघा H2 is equal to T2 that is equal to A + D A + D A + 2D A + 3D या टर्म्स असतात सेकंड टर्म आहे म्हणून काय A + D सो व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ A मग ये फर्स्ट टर्म आपण ऑलरेडी दिलेली आहे तिथे ती काय आपल्याला काढण्याची गरज नाही सो इट इज 4 एंड डी डी फाइंड केला आपण -1/3 सो 4 -1/3 इट इज टेक एलसीएम 4 × 3 = 12 12 - 1 = 11/3 आता काढायचं आपल्याला H3 मग H3 म्हणजे T3 आपण मानलेलं आहे त्या टर्म H2 म्हणजे सेकंड आणि H3 म्हणजे थर्ड म्हणजे n ची व्हॅल्यू 3 टाकायची j ची व्हॅल्यू आहेच आपल्याकडे सो H3 is equal to A plus 2D, so equal to A is 4, and 2 into D, what is D? -1/3, so it is -2/3, 4 - 2/3, take LCM again, 12 - 2, 10, it is 10/3, म्हणजे काय मिळालं तुम्हाला 1 upon H2, आता याचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल, जर H2 आपल्याला 11/3 आहे, तर what is 1 upon H2, it is 3 upon 11, and what is H3, if H3 is 10/3, then 1 upon H3 is 3/10. Reciprocals gyacha dogo side. Manjes kai? Insert two numbers. What are the numbers? 3/11 and 3/10 between 1/4 and 1/3. So that the resulting sequence is HP. Manje j numbers apala find karayche. Te apan suppose karayche. Ani te values tithe put up kelyanantar jo sequence milnar hai. That is the harmonic progression. आता काही वेळेस काय असतं बघा नेक्स्ट एग्जांपल दिले इन्सर्ट टू नंबर्स बिटवीन 1 अँड -27
so that the resulting sequence is a GP. तिथे आपल्याला HP पाहिजे होता, आता इथे आपल्याला GP पाहिजे, geometric progression पाहिजे. म्हणजे दोन नंबर दिले तुम्हाला minus 1 आणि minus 27 आणि त्याच्यामध्ये दोन नंबर्स असे फाइंड करायचे तुम्हाला, इन्सर्ट टू नंबर्स, की दोन नंबर त्याच्यामध्ये टाकायचे बिटवीन 1 अँड मायनस 27 सो दॅट द रिझल्टिंग सिक्वेन्स इज अ जीपी. म्हणजे 1 आणि मायनस 27 मध्ये कोणते दोन नंबर आपण इन्सर्ट केले टाकले म्हणजे जो रिझल्टिंग सिक्वेन्स मिळतो तो नवीन सिक्वेन्स मिळणार आहे तो काय असला पाहिजे जीपी असतो. मग डेफिनेशन वापरायचा द रिक्वायर्ड नंबर्स. आता जीपी फाईन करायचं म्हणून आपण जी वन जी टू वापरलं, तिथे आपला टर्म्स फाइंड करायच्या होत्या म्हणून आपण एच वन एच टू आणि हार्मोनिक प्रोग्रेशनच्या होता म्हणून आपण एच वन म्हणून आपण एच टू मानल्या. ज्या टर्म्स ज्याच्या टर्म्स फाइंड करायच्या त्याच्या रिस्पेक्टिव्हली तसं सपोज करायचं. मग तुम्हाला जर जॉमेट्रिक प्रोग्रेशनच्या टर्म्स फाइंड करायच्या तर आपण काय मानलं जी वन आणि जी टू. सो रिक्वायर्ड नंबर्स आर जी वन अँड जी टू. मग जी वन जी टू जर हे नंबर्स आपण मानले तर दोन ऑलरेडी दिले, जो सिक्वेन्स मिळणार आहे तो काय असला पाहिजे आपला जीपी असला पाहिजे ते ठरवायचं आहे. जीपी काय असतो एखादी सिक्वेन्स की त्याचा रेशियो हा कायला पाहिजे कॉन्स्टंट, टी एन प्लस वन अपॉन टी एन हा एक नंबर आला पाहिजे कॉन्स्टंट आला पाहिजे तेव्हा तो सिक्वेन्स काय असतो हा जीपी असतो. मग बघा टी वन इज इक्वल टू वन फर्स्ट टर्म, टी टू आपण सपोज केलंय जी वन, टी थ्री काय केलं आपण जी टू. इथे तुम्ही जी टू जी थ्री घेतलं तेही करू शकता कारण फर्स्ट टर्म ऑलरेडी दिलेली आहे आणि टी फोर काय आपल्याकडे मायनस 27. मग आता टी वन इज इक्वल टू ए फर्स्ट टर्म असते टी वन आणि तो किती आपल्याकडे वन आहे डायरेक्ट. आपल्याकडे टी एन चा फॉर्म्युला काय, व्हॉट इज टी एन फॉर जीपी, इट इज ए इन टू आर एस टू एन मायनस वन. जसा ए पी चा टी एन असतो ए प्लस एन मायनस वन इन टू डी, तसा जीपी चा टी एन काय असणार आहे इट इज ए इन टू आर एस टू एन मायनस वन. मग आता आपल्याला कोणत्या टर्म दिलंय, फोर्थ टर्म आणि फर्स्ट टर्म दिलंय. मग आपण फर्स्ट टर्म वापरून कारण फर्स्ट टर्म ऑलरेडी तिथे दिलेली आहे. बघा टी एन इज इक्वल टू ए इन टू आर एस टू एन मायनस वन सो व्हॉट इज टी फोर, पुट एन इज इक्वल टू फोर सो ए इन टू आर एस टू फोर मायनस वन इट इज थ्री सो व्हॉट इज टी फोर ए आर क्यूब, व्हॉट इज टी टेन ए आर एस टू नाईन, व्हॉट इज टी फिफ्टीन ए एस टू ए इन टू आर एस टू फोर्टीन, व्हॉट इज टी सेवन ए इन टू आर एस टू सिक्स, मग टी फोर काय ए आर एस टू थ्री दॅट इज ए आर क्यूब सब टू टू व्हॅल्यूज, व्हॉट इज टी फोर मायनस 27 ए इज वन ऑलरेडी गिवन अँड आर क्यूब सो व्हॉट इज आर क्यूब इट इज मायनस 27 सो मायनस 27 मीन्स इट इज मायनस 3 क्यूब. मायनस 3 क्यूब काय असेल मायनस 27, मग क्यूब आणि क्यूब दो इकडचा कॅन्सल होईल. ए रेस टू एम इज इक्वल टू बी रेस टू एम जर असेल तर ए इज इक्वल टू बी असतोच. इक्वॅलिटी आहे पॉवर सारखी तर बेस सारखा येतो, किंवा इक्वॅलिटी आहे पॉवर सारखी झाली बेस सारखा होईल, किंवा बेस सारखा असेल तर पॉवर सुद्धा काय होते सारखी होते. म्हणजे दोन तीन इक्वॅलिटीज आहे इक्वल टू पॉवर आणि बेस, तिघांपैकी दोन गोष्टी सारख्या झाल्या की ऑटोमॅटिकली तिसरी गोष्ट काय ते सारखी आहे. आर क्यूब इज इक्वल टू मायनस 3 क्यूब, क्यूब क्यूब कॅन्सल करा सो आर इज इक्वल टू मायनस, मग आर मिळाला. तर आपल्याला जसं आपण एचपी ठरवताना डी मिळत होतो, डी मिळाला की सबस्टिट्यूट करतो, तसं इथे आपल्याला आर पाहिजे. आर इज इक्वल टू मायनस 3 सो व्हॉट इज जी वन, जी वन आपल्याकडे टी टू आहे. बघा मग टी टू म्हणजे काय, ए आर एस टू एन मायनस वन, टू मायनस वन म्हणजे वन, म्हणजे ए आर आणि सेकंड टर्म असते त्याची ए ए आर ए आर स्क्वेअर ए आर क्यूब या टर्म्स असतात जीपीच्या, म्हणजे सेकंड टर्म आपली ए आर झाली. सबस्टिट्यूट व्हॅल्यूज ऑफ आर ए इज वन, आर इज मायनस 3 सो वन इन टू मायनस 3 दॅट इज मायनस 3 दिस इज जी वन. जी टू ए आर स्क्वेअर इन जी जी टू, आता टी थ्री रीती आपली मानलेली आपण, जिथे तुम्ही जी टू जी थ्री सुद्धा सफिक्स करू शकता. बघा इट इज टी थ्री आणि टी थ्री म्हणजे काय, ए आर स्क्वेअर आणि सबस्टिट्यूट व्हॅल्यूज ए इज इक्वल टू वन, आर इज इक्वल टू मायनस 3 सो मायनस 3 स्क्वेअर इट इज 9 सो जी टू इज 9. So insert two numbers minus 3 and 9 between 1 and minus 27 so that the resulting sequence is a GP. And mean another side though, there is some 1 minus 3. What is the ratio of minus 3 upon 1? Yes, it is minus 3. Dusra numbers apply 9. 9 and minus 3.
रेशो जर घेतला तर 9 upon -3 इज -3, तर नंबर आहे -27 म्हणजे -27 upon 9 परत इट इज -3 म्हणजे रेशो जो तो कॉन्स्टंट म्हणजे काय इट सिक्वेन्स इट इज अ जॉमेट्रिक प्रोग्रेशन. म्हणजे अशा पद्धतीनं कोणते दोन नंबर दिले तो सिक्वेन्स एचपी असेल एपी असेल जीपी असेल हे होण्यासाठी कोणते नंबर तिथे फिलअप करायचे इन्सर्ट करायचे हे आपण फाईंड करू शकतो. आता काही एक्झाम्पल दिले बघा त्याच्यामध्ये. इफ द एएम ऑफ टू नंबर्स एक्सिड्स देअर जीएम बाय 2 अँड देअर एचएम बाय 18/5 फाइंड द नंबर. म्हणजे काय दिलंय, जर दोन नंबरचा एएम हा जीएम पेक्षा 2 ने जास्त असेल आणि एचएम पेक्षा 18/5 ने जास्त असेल तर मग आपला ते नंबर फाइंड करायचे आहे. इफ द नंबर्स इफ द एएम ऑफ टू नंबर्स एक्सिड्स देअर जीएम. आता अगोदर आपण ते नंबर मानायचे बघा एक्स आणि वाय सपोज केले सपोज कारण नंबर फाइंड करायचे तुम्हाला. इफ द नंबर्स देअर इफ द एएम ऑफ टू नंबर्स एक्सिड देअर जीएम बाय 2 अँड देअर एचएम बाय 18/5 फाइंड द नंबर्स म्हणजे ते नंबर्स फाइंड करायचे मग ते मानायचे आपण. लेट एक्स अँड वाय आर टू नंबर्स. जे तुम्हाला नंबर फाइंड करायचे ते एक्स आणि वाय सपोज केले. मग आता आपल्याकडे एएम जीएम आणि एचएम याचे रिलेशन प्रूव्ह केले बघा आपण. एएम ची डेफिनेशन काय असते एक्स प्लस वाय अपॉन 2, जीएम ची रूट ऑफ एक्स वाय आणि एचएम ची काय असते इट इज 2xy अपॉन एक्स प्लस वाय हे आपण डेफिनेशन मध्ये घेतलेले आहे. मग ते बघा एक्स अँड वाय आर टू नंबर्स देन एएम इज इक्वल टू काय असतो एक्स प्लस वाय अपॉन 2, जीएम असतो रूट ऑफ एक्स वाय आणि एचएम असतो 2xy अपॉन एक्स प्लस वाय. आता फर्स्ट कंडिशन, सो अकॉर्डिंग टू कंडिशन फर्स्ट व्हॉट इज गिवन इफ द एएम ऑफ टू नंबर्स एक्सिड्स देअर जीएम बाय 2 हे लँग्वेज मध्ये आपल्याला त्याला मॅथमॅटिकल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजेच काय की एएम जो असतो तो जीएम पेक्षा 2 ने एक्सिड होतो म्हणजेच काय ए इज इक्वल टू जी प्लस 2 दॅट इज एएम अप टू नंबर्स एक्सिड्स देअर जीएम बाय 2 दॅट इज ए इज इक्वल टू जी प्लस 2. मग याच्यावरून जी ची व्हॅल्यू मिळेल व्हॉट इज जी फ्रॉम दिस इक्वेशन इट इज ए मायनस 2 त्याला फर्स्ट इक्वेशन म्हणायचं. आणि दुसरी कंडिशन काय दिले अँड देअर एचएम बाय 18/5 म्हणजे तो एक्सिड 2 आहेच आणि 18/5 त्याच्यामध्ये ऍड करायचा. मग म्हणजे काय की ए इज इक्वल टू एच प्लस 18/5 म्हणजे दोन स्टेटमेंटचं एकच स्टेटमेंट केलंय बघा. दोन स्टेटमेंट कसे इफ द एएम ऑफ टू नंबर्स एक्सिड देअर जीएम बाय 2 अँड इफ द एएम ऑफ टू नंबर्स एक्सिड्स देअर एचएम बाय 18/5 म्हणजे असे दोन इक्वेशन दोन स्टेटमेंट त्याचं एकत्र केलंय त्यांनी. देअर एचएम बाय 18/5 म्हणजे परत 18/5 प्लस काय असेल तो एच असेल म्हणजे जीएम हा 2 ने एक्सिड होतो आणि एएम एचएम हा 18/5 न एक्सिड होतोय म्हणून ए इज इक्वल टू एच प्लस 18/5. सो व्हॉट इज एच फ्रॉम दिस इक्वेशन इट इज ए मायनस 18/5. मग आता बघा हे इक्वेशन्स आपल्याकडे आणि रिलेशन्स पण आहेत. आता जी स्क्वेअर इज इक्वल टू एच आपण प्रूव्ह केलंय अगोदर ह्याच वरच्या व्हॅल्यू टाकल्या की ए आणि एच याचा गुणाकार केला की ऑटोमॅटिकली तो काय मिळतो तुम्हाला जी स्क्वेअर मिळतो हे प्रूव्ह केलंय आपण. आता जी स्क्वेअर इज इक्वल टू एच तो स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स मग जी ची व्हॅल्यू काय आपल्याकडे ए मायनस 2 म्हणजे टाकली ती व्हॅल्यू बघा त्याला स्क्वेअर करण्याची गरज नाही डायरेक्ट रिलेशन आहे. जी स्क्वेअर इज इक्वल टू एच आहे जी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा अगोदर बट इज जी ए मायनस 2 म्हणजे जी स्क्वेअर म्हणून ए मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए इन टू एच वॉट इज एच ए मायनस 18/5 म्हणजे काय झालं याच्यामध्ये की एका व्हेरिएबल मध्ये आलो आपण. दोन व्हेरिएबल होतं जी स्क्वेअर इज इक्वल टू एच या वरच्या इक्वेशनचा वापर करून आपण एकाच व्हेरिएबल मध्ये आलो म्हणजे आपल्याला आता ए ची व्हॅल्यू फाईन करता येईल आणि ए आला की तुम्हाला मग ए इज इक्वल टू जी प्लस 2 आहे त्याच्यामध्ये जी ची व्हॅल्यू मिळेल म्हणजे या जी आणि एच तुम्ही फाईन केला की मग कोणते तुम्हाला व्हॅल्यू फाईन करता येईल. मग बघा ए मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए इन टू ए मायनस 18/5 दिस इज एच अँड जी. सब स्क्वेअर करा ए स्क्वेअर मायनस 4 ए प्लस 4 इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 18/5 ए
a square का भी cancel हुई ये square cancel जाला मंजे का मिले 18 by 5a is minus 4a is equal to minus 4 मंजे हा 18 by 5 इकड़े गेटला आपन 18 by 5 इकड़े गेटला नंतर तुम्हाला काय मिळालं तो 18 by 5a a minus 4a is equal to minus 4 so minus 2a upon 5 is equal to minus 4 LCM काढला बघा 5 18 minus 20 म्हणजे minus 2 upon 5 minus 2 a upon 5 is equal to minus 4 so minus 2a is equal to minus 20 so a is equal to 10 ये 10 आला माता a is equal to काय आपल्याकडे वरती घेतलाय आपण x plus y upon 2 आहे ना मग x plus y upon 2 is equal to 10 म्हणजे काय x plus y is equal to 10 into 2 म्हणजे 20 x plus y is equal to 20 म्हणजे y is equal to 20 minus x तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे ही व्हॅल्यू आली की मग तुम्हाला डायरेक्ट ते नंबर्स मिळतील म्हणजे y is equal to 20 minus x हे इक्वेशन मिळालं बघा तर दुसरे इक्वेशन तुम्ही फाइंड करून त्या पद्धतीने सॉल्व करू शकता दी इक्वेशन कोणते पद्धतीने सॉल्व करायचं तो वैयक्तिक प्रश्न असतो y is equal to 20 minus x नाउ फ्रॉम फर्स्ट g is equal to तुमच्याकडे a minus 2a वरती बघा पहिलं इक्वेशन आहे g is equal to a minus 2y मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा a is equal to काय फाइंड केलं आपण ऑलरेडी a is equal to 10 फाइंड केलं वरती मग ते व्हॅल्यू जर केलं सबस्टिट्यूट इट इज g is equal to a minus 2 सो g is equal to 10 minus 2 दैट इज 8 मग g is equal to काय आपल्याकडे 8 आला बघा मग आता g काय असतो root of xy मग root of xy is equal to 8 सो व्हाट इज xy 64 माता हे इक्वेशन मिळालं तुम्हाला xy is equal to 64 आणि ऑलरेडी तुमच्याकडे y is equal to 20 minus x आहे मग या सेकंड इक्वेशन मध्ये व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केल्या तर बघा x व्हाट इज y फ्रॉम सेकंड 20 minus x is equal to 64 सॉल्व दिस इक्वेशन इट इज 20x minus x square is equal to 64 सो व्हाट इज द इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन आहे इट इज x square minus 20x plus 64 is equal to 0 so what are the factors minus 16 minus 4 16 into 4 it is 64 and 16 minus 4 means minus 20 so factors are x square minus 16x minus 4x plus 64 is equal to 0 take common x x minus 16 take common as minus 4x minus 16 is equal to 0 so x minus 4 is equal to 0 or x minus 16 is equal to 0 so what are the values of x possible values are x is equal to 4 or x is equal to 16 मग या व्हॅल्यू वरती ठेवायचे बघा सेकंड मध्ये काय तुम्हाला व्हाट इज सेकंड इक्वेशन इट इज y is equal to 20 minus x सबस्टिट्यूट व्हॅल्यूज इफ x is equal to 4 y is equal to 20 minus 4 दैट इज 16 इफ x is equal to 16 y is equal to 20 minus 16 which is equal to 4 so the required numbers are 4 and 16 x आणि y चे व्हॅल्यू काढलेले आपण त्या व्हॅल्यूज म्हणजे काय आपल्याकडे हे दोन नंबर्स आहेत सो द रिक्वायर्ड नंबर्स आर 4 और 16 म्हणजे हे अल्जेब्रिक इक्वेशन मोठे बघायचे मध्ये आता कंडिशन हे कोणते अप्लाई करायचे आपला एग्जांपल नुसार कंडिशन अप्लाई करायचे आणि आपल्याकडे एएम जीएम आणि एचएम याच्या कॉन्सेप्ट आहे एएम एक्स प्लस वाय अपॉन टू जीएम एक्स रूट एक्स वाय आणि एचएम टू एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय मग आपल्याकडे ह्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन नुसार इक्वेशन्स मिळतात तर इक्वेशन फक्त सॉल्व करायचे तुम्हाला प्रॉपर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून तसंच एक एक्झाम्पल दिले बघा फाइंड टू नंबर्स हुज एएम एक्सिड्स देअर जीएम बाय 1/2 अँड देअर बाय 25 बाय 6 म्हणजे बघा एक्स अँड वाय आर टू नंबर्स एएम काय दिलाय एक्स प्लस वाय अपॉन टू असतो रूट एक्स वाय आहे जीएम आणि एचएम काय टू एक्स वाय अपॉन एक्स प्लस वाय सेम एक्झाम्पल आहे फाइंड टू नंबर्स हुज एएम एक्सिड्स देअर जीएम बाय 1/2 मग आता बघा रिलेशन ही कंडिशन आहे पहिली अकॉर्डिंग टू कंडिशन फर्स्ट ए इज इक्वल टू जी प्लस 1/2 एक्सिड्स 1/2 आहे म्हणून जी प्लस 1/2 आणि हार्मोनिक प्रोग्रेशनचा फाइंड टू नंबर्स ऑफ एएम एक्सिड्स देअर जीएम बाय 1/2 अँड देअर एचएम हा शब्द राहिला बघा हा शब्द टाकून घ्यावा लागेल आपला देअर एचएम बाय 25 बाय 6 मग त्याच्यामध्ये पहिली कंडिशन आहे ए इज इक्वल टू जी प्लस 1/2 आणि सेकंड कंडिशन काय आहे ए इज इक्वल टू एच प्लस 25 बाय 26 इथे एच एम पाहिजे बघा हे लक्षात घ्या
find two numbers whose AM exceeds their GM by 1/2 and their HM by 25/26. Asa to question hai lakshat. मग h is equal to वाला 25 h a is equal to h plus 25/6 म्हणजे a चं हे g सी रिलेशन दिलंय आणि हे a चं h सी रिलेशन दिलंय थोडक्यात सेम एग्जांपल आहे सो व्हाट इज g इट इज a minus 1/2 व्हाट इज h a minus 25/26 हे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन आहे दिस रिलेशन g स्क्वेअर इज इक्वल टू a h सेम एग्जांपल फक्त मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन चेंज होतंय सो व्हाट इज g a minus 1/2 एंड व्हाट इज h It is a minus 25/26. Square karayacha a minus 1 half square kay asnar aahe. It is a square. Then a square minus a. Karan 2 ani ha 1 half cancel hoil. Minus a plus 1/4 is equal to. It is a square multiply kele. A square minus 25/26 into a. So a square get cancel. A minus 25/16 is equal to 1/4. And tyachyanu sarma 1/26. LCM getla to. It is 26 minus 25 1. 1/26. A is equal to 1/4. A is equal to 13/2. So G is equal to 6. Ata G is equal to 6. 26 upon 4. That is G is equal to 12, 16, 13/2. Sir, bagata. A is equal to, kaya A is equal to 26. That is 1/26. A is equal to 1/4. So 26 upon 4. That is 13/2. Mag, A is a 13/2 hai. Sir, apla G kaadta hai to. G is equal to A minus 1/2. त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 13/2 - 1 तो 13/2 - 1 म्हणजे काय इट इज 12/2 दैट इज 6 म्हणजे हा 6 मिळतो a plus b/2 इज इक्वल टू 13/2 आहे एंड रूट x y काय त्याकडे 6 आहे सो x plus y इज इक्वल टू 13 म्हणजे इक्वेशन्स मिळाल आपल्याकडे बघा आणि त्याच्यानुसार मग आपण x y ची व्हॅल्यू काढली त्याच पद्धतीने जायचं x is equal to 4, x is equal to 9. Yeah, possible values hai. And it's same way. X is 4 as well, sir. Y 9 hai. And x is 9 as well, sir. Y 4 hai toh. So, the two numbers are 4 and 9. So, okay. And this is the end of sequence. Part of sequence. Tomorrow we see the series.